नमस्कार मित्रांनो, आता आपण मिक्सरची वायरिंग करू। घरी घरच्या घरी स्वतःच सोपी वायरिंग एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वायरिंग सांगणार आहे। मिक्सरची वायरिंग कशी करायची, ही मोटर आहे, या दोन सप्लायच्या वायरी आलेल्या आहे, हे इंडिकेटर आहे, इंडिकेटरमधून दोन वायरी निघालेल्या आहे, रेग्युलेटर मोटर आहे, मोटरच्या एका साईडला तीन वायरी असतात ज्या मोटरची स्पीड कमी जास्त करण्यासाठी असतात, आणि मोटरच्या एका साईडला स्पेशल वायर असते। आता आपण मोटरची म्हणजे मिक्सरची वायरिंग करू। सप्लायची जी फेज वायर आलेली आहे आणि इंडिकेटरची, त्याला आपण एक वायर जॉईन केलेली आहे फेज वायरला। हे रेग्युलेटर आहे, त्याचे हे जे मदर टर्मिनल आहे त्याला ही फेज वायर मिक्स आलेली फेज वायर सप्लायची आणि इंडिकेटरची वायर आपण जॉईन केलेली आहे, त्या आपण मिक्सरच्या रेग्युलेटरच्या सेंट्रल टर्मिनलला ही वायर आपण जॉईन करू, फिक्स करू आपण याला। आता या हे जे मिक्सरचे जी मोटर आहे त्याला एका साईडला ज्या तीन वायरी निघालेल्या आहे स्पीड कंट्रोलसाठी, त्याच्यामध्ये एक स्लो स्पीडसाठी आहे, एक मिडियम स्पीडसाठी आहे, एक हाय स्पीडसाठी आहे। आपण जी स्लो स्पीडला आहे, स्लो स्पीडची वायर आहे, त्याला एक लिंकमधून एक वायर जॉईन केलेली आहे आपण, की ही वायर जॉईन केलेली आहे, आणि ही हाय स्पीडची लो स्पीडची आहे। स्टार्टिंगला आपण जी हाय स्पीडची वायर आहे ती हे रेग्युलेटरच्या जे लास्ट टर्मिनल आहे इथं नंबर दिलेला आहे तीन नंबर म्हणून, हा पाहतो तीन नंबर आहे, त्याला आपण हाय स्पीडची वायर तिथं कनेक्ट करू। त्यानंतर आपण मिक्सरची जी लो स्पीडची ही मीडियम स्पीडची जी वायर आहे ती आपण हाय स्पीडचे टर्मिनलच्या बाजूला एक टर्मिनल आहे सेकंड नंबर, तिथं ना दिलेला आहे अंक सेकंड नंबर, त्याला आपण ही मीडियम स्पीडची वायर कनेक्ट करू। हे टर्मिनल ही आहे स्लो स्पीडची वायर, तिला एक वायर लिंक केलेली आहे। ही स्लो स्पीडची वायर आहे जी हे मीडियम स्पीडच्या वायरच्या बाजूला एक टर्मिनल आहे वन नंबर म्हणून, त्याला आपण ही वायर कनेक्ट करू ह्या ठिकाणी। अशा पद्धतीने आपण ती कनेक्ट करू। त्यानंतर ही जी आपण लिंक आहे जी स्लो स्पीडला लावलेली होती, ते उरलेलं एक टर्मिनल आहे झिरो नंबरचं, त्याला आपण ही कनेक्ट करून घेऊ। अशा पद्धतीने आपण ही कनेक्ट करून घेतली। त्यानंतर ही जी मोटरची एका साईडला जी वायर आहे, ही जी वायर आहे मोटरची निघालेली स्पेशल आणि सप्लायची निगेटिव्ह आहे, सप्लायची जी न्यूट्रल वायर आहे त्याला आपण इंडिकेटरची एक वायर जॉईन केलेली आहे, आणि ही जी उरलेली वायर आहे मोटरची, या दोघींना आपल्याला या दोघी वायरी आपल्याला मिक्सरची जे कवर आहे त्याला एक सर्किट ब्रेकर लावलेलं आहे। हे सर्किट ब्रेकर आहे, त्या सर्किट ब्रेकरला ही न्यूट्रल जोडायची आहे, आणि ही जी मोटरची जी वायर आलेली आहे ती आपण इथं जोडू। अशा पद्धतीने आपली मिक्सरची वायरिंग पूर्णपणे झालेली आहे। आता मी तुम्हाला मिक्सर सुरू करून दाखवतो। बघा मित्रांनो, मी प्लगमध्ये पिन टाकली, हे बटन चालू केलं, इंडिकेटरमध्ये सप्लाय आलेलं आहे, आपण पाहू शकतो इंडिकेटरमध्ये सप्लाय आलेलं आहे। हे मिक्सर ऑन केलं, मिक्सर हे तुमचे मिक्सर चालू झालेलं आहे। मिक्सरची खूप सोपी वायरिंग आहे। तुम्हाला कधी माझा व्हिडिओ आवडला असणार तर प्लीज सबस्क्राईब मी लाईक करा आणि शेअर करा।